आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खेडकर येथे फटाके फोडले, गुलाल उधळला. आज सौ चोले यांच्या विजयानं आनंदोत्सव. निपाणी विधानसभा मतदारसंघात आमदार सौ शशिकला जोले विजयी झाल्यानंतर बेडक्याळ येथे प्रचंड जल्लोष झाला. निवडणुकीचा कल लक्षात आल्यानंतर पहिल्या फेरीलाच बेडक्याळच्या चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, मोटार सायकलीची रॅली सुरू केली. महिला आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गुलालाची उधळण केली. इतक्यात आमदार सौ शशिकला जोले विजयी झाल्याची बातमी हाती पडली आणि बेडकेळात कार्यकर्त्यांनी एकच चल्लोष सुरू केला. भाजपाचे प्रमुख आरजे डोमणे, मलकोंडा पाटील, बाबूराव नारे, राजू चौगुले, विलास थरकार आदींच्या नेतृत्वाखाली बेडकेळमधून 1470 मतांचं लीड आमदार सौ जोल्ले यांना मिळालं. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमदार सौ जोल्ले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देत बसस्थानक, बाजारपेठ, गाव चावडी या मार्गावरून भव्य रॅली काढून ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मगदूम सुतार गल्लीतून बोरगल बाजारपेठ, शिवाजीपेठ, दसरापेठ या मार्गावरूनही विजयी मिरवणूक निघाली होती. आरजी डोमणे, बाबूराव नारे, मलगोंडा पाटील, राजू चौगुले, प्रदीप भोजे पाटील, बाळासाहेब पाटील, सुहास डोमणे, रघुनाथ आर्गे, विष्णू आर्गे, दादा आर्दाळे, नेमगोंडा भोजे पाटील, संपत बोरगल, बाळासाहेब उपाध्ये, कुमार जाधव आदींनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता आणि जल्लोष साजरा केला. महानकारी न्यूज साठी बेडक्याळहून कृष्ण आर्गे. विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांचा 11,000 अधिक मतांनी विजय झाला आणि याला कारण जर कोण असेल तर या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीवर आणि जोल्ले परिवारावर प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आहेत. त्यांनी अतिशय कष्ट घेऊन, परिश्रम घेऊन, रात्रंदिवस राबून हा विजय खेचून आणलेला आहे. त्याचबरोबर वैलीने गेल्या 5 वर्षामध्ये जी विकासाची कामं केली त्याचाही परिणाम मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये झाला आहे असं दिसून येत आहे. विरोधकांनी आमच्यावर आणि वैलींच्यावर बरीच अशी मोठी टीका केली. त्यांच्या उद्योग समूहाच्या मार्फत ज्या काही फायनान्स संस्था चालवल्या जातात त्यावरती टीका केली. परंतु वैलीने किंवा धोल्ले उद्योग समूहानं या गोरगरिबांच्या काम त्यांचं व्हावं, त्यांचा आर्थिक त्यांना मदत मिळावं या उद्देशानं त्यांना मदत केली होती. कुठलंही त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं की आमच्या उद्योग समूहाच्याकडून तुम्ही यावं आणि आमच्याकडून फायनान्स घेऊन जावं, त्याचं व्याज द्यावं अशा प्रकारचं कुठलंही वचन त्यांना दिलं नव्हतं. त्यांच्याच अडचणी काढाव्यात, या मतदारसंघातल्या लोकांच्या अडचणी काढाव्यात या उद्देशानं त्यांनी फायनान्स केला होता आणि याचाच परिणाम म्हणून जोल्ले वहिनी या मतदारसंघातून परत एकदा तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी बेंगलोरला जात आहेत. यात विजयाचा मोठा कुठला असेल, विजयाचा वाटा मोठा कुठला असेल तर तो तुमचा आहे. या मतदारसंघातील शून्य नागरिकांचा आणि मतदारांचा आहे. हा विजय मतदारांचा आहे, या मतदारसंघातील जनतेचा आहे. एवढंच मी या प्रसंगी बोलतो. जय हिंद, जय कर्नाटक. 1470 मतं अधिक आम्हाला विरोधकांच्या पेक्षा लाभलेले आहेत. हा विजय देखील त्या बेडकाळच्या नागरिकांचा आहे. एवढंच मी या प्रसंगी तुम्हाला बघतो आणि सर्वांना मी धन्यवाद देतो. मतदारसंघातील सर्व नागरिकांचं, मतदारांचं आभार मानतो. मतदारसंघातील मतदारांचे मी अभिनंदन करतोय पहिल्यांदा. आणि ज्वल्ले वहिनींचा विजय हा विकासाचा विजय आहे, सामान्य जनतेचा विजय आहे. हा विजय म्हणजे भोंदू राजकारणी जे होते त्याच पद्धतीनं जातीवाद करणारे राजकारणी होते, त्या राजकारणी लोकांना जनतेने दिलेली एक तपराक आहे. आणि सामान्य जनतेचा विजय आहे, हा स्त्री शक्तीचा विजय आहे आणि प्रामाणिकतेचा आणि विकासतेचा विजय आहे. त्या कारणानं ज्वल्ले वहिनी या प्रसंगी विजयी झालेले आहे.